बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आता बातम्या विस्तारानं. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचं काम 97% पूर्ण झालंय. येत्या दसऱ्यापर्यंत पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडीचं पाणी पोहोचेल. दसरा ते दिवाळी या कालावधीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थेट पाईपलाईन योजनेचं उद्घाटन केलं जाईल. दिवाळीचं अभ्यंग स्नान काळम्मावाडीच्या पाण्यानं होईल असं पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलंय. दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ आपण आपल्या पद्धतीनं करणार असून 18 गावांनी बंद पाळण्याची गरज नाही असं आमदार मुश्रीफ यांनी नमूद केलं. महानगरपालिकेत झालेल्या आजच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्रशासक के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रशासन सोबत असल्याशिवाय प्रश्न सोडवता येत नाहीत असं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. मंत्रीपदाचा कमी कालावधी, निधीची मर्यादा याचा ताळमेळ घालून शहराचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आमदार मुश्रीफ म्हणाले. पंचगंगा नदी प्रदूषण, थेट पाईपलाईन योजना, अमृत योजना, शाहू समाधीस्थळ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान संवर्धन, रंकाळा विकास कामं, पार्किंग व्यवस्था, घनकचरा, आरोग्य उद्यान, प्राथमिक शिक्षण, KMT, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अशा 21 विभागांचा आढावा आमदार मुश्रीफ यांनी घेतला. अमृत योजनेची कामं प्रलंबित आहेत, त्याकडे प्रशासनानं कटाक्षानं लक्ष द्यावं. घनकचऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. शून्य कचरा संकल्पना कोल्हापूर महापालिकेनं राबवली पाहिजे, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलच्या धर्तीवर कोल्हापुरातील उद्यानांचा कायापालट करावा, त्यासाठी अधिकाऱ्यांनी कागल दौरा करावा असंही त्यांनी नमूद केलं. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचं काम 97% पूर्ण झालंय. पाईपलाईनची चाचणीसुद्धा झालीय. येत्या दसऱ्यापर्यंत पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडीचं पाणी येईल. दसरा ते दिवाळी दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचं उद्घाटन होईल असं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. अमृत योजनेतून वितरण नलिका आणि पाण्याच्या 12 टाक्या बांधण्याचं काम अजून सुरू आहे. त्यातील 8 टाक्यांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून मार्च अखेर 12 टाक्या पूर्ण होऊन शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल. येणाऱ्या दिवाळीत थेट पाईपलाईनच्या पाण्यानं कोल्हापूरवासियांना अभ्यंग स्नान करता येईल असा विश्वास आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 48 किलोमीटरपर्यंत टेस्टिंग होऊन ते वाशिम पूर्ण झालेलं आहे. 53 किलोमीटर लांबी आहे आणि अधिकारी सांगत होते की विजयादशमी दिवशी आमचं पाणी हे पुईखडीच्या त्या रिझर्वायरमध्ये पडेल. आपलं आठवत असेल की 2-3 वर्षापूर्वी कोल्हापूर शहरातील लोक थेट पाईपलाईन दुधंगेच्या नदीमधून अभ्यंग स्नान घेतील अशी आम्ही घोषणा केली होती. परंतु 2-3 वर्ष हा प्रकल्प रखडला आणि आज मला आनंद होतो की मी पालकमंत्री असताना हे अभ्यंग स्नान कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना घेण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. आता दीपावळीच्या वेळेला विजयादशमी दीपावळीपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपण याचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लोकार्पण कोल्हापूर शहराच्या जनतेसाठी करणार आहोत. कोल्हापूर शहराची हद्दवाढ आपण आपल्या पद्धतीनं करणार आहोत. सुरुवातीला शहरालगत असलेल्या आणि शहरातील सर्व सुविधांचा लाभ घेणाऱ्या गावांचा हद्दवाढीत समावेश केला जाईल. त्यामुळं 18 गावांनी बंद पाळण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी हद्दवाढ विरोधी कृती समितीला लगावला. आता माझा जो प्लॅन आहे तो जरा वेगळा आहे. आपल्याला कोल्हापूरची लगतची जी गावं आहेत ती लवकर घ्यायची. बाकीच्या गावांच्या बरोबर आज काय आम्ही हात घालणार नाही. जिथं वाद असतील त्या लोकांची बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. MIDC आज मी जो हद्दवाढ करतोय म्हणतोय त्यामध्ये 18 गावांचा समावेश नाही. त्यांनी विनाकारण आंदोलन करून आपला वेळ खर्च करू नये सणावारात. MIDC वाल्यांनी बंद करण्याची गरज नाही.
पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका काम करत आहे. 102 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडलं जाते. अजूनही 50 ते 60 MLD सांडपाणी नदीत जात असून ते रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असंही नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. कोल्हापूर शहर कचरामुक्त होण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत, त्यासाठीही निधी दिला जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण करून 100 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांची कामं लवकरच सुरू केली जातील. परीख पुलासाठी 3 कोटी 88 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून दिला जाईल असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. एम्सच्या धर्तीवर राज्यातील 27 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापलट केला जाईल. या महाविद्यालयात अनेक जागा रिक्त आहेत, त्यामुळं रुग्णांना सेवा देण्यात अडथळा येतोय. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा तातडीनं भरल्या जातील. वर्ग 3 आणि 4 श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 100% रिक्त जागा सरळ सेवा भरतीतून भरण्याचं काम सुरू आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.